तर निलेश महाजन सर ही A1 जोडी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये. ओमकार परतुळे आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार सामन्याला होती. सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल विकेट, फलंदाज झालेत बाद, हो गई गलती हो गई भूल और दांडी दांडी होत असताना गोल. पहिल्या बॉल वरती गोटेकरचा प्राण दाखवणारा विकेटचं पतन झालंय. बॉल आणि ओकलिनच्या बॉल वरती संपूर्ण प्राण हे फलंदाज पीट झाले आणि यशनचा वेट घेणारा बॉल ज्या वरती फलंदाजाची विकेट. पहिला मोठा धक्का इथे बॅटिंग करत असताना थीम पिसे संघाला. विनय आणि भावेशी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली होती, त्यापैकी फलंदाज बाद होत आहेत, ते म्हणजेच विनायक. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती नॅट नंबर 1 बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आता पियुष पाहायला मिळतील. पियुष आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस चांगला चेंडू आहे, चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. तनू आपल्याला स्क्वेअर लेग पोझिशन वरती पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये आपल्याला ददू पाहायला मिळेल, लॉंग ऑन मध्ये गणेश, लॉंग ऑफ मध्ये जयंत. त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील भरपूर सारे खेळाडू जे मात्र बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करतात, म्हणजे दोन खेळाडू डीप मध्ये मनीष आणि यावेळेस फटका लाज जवाब, मात्र डीप मध्ये फिल्डर मनीष असतील. कॅच ची संधी, कॅच इज कम्प्लीटेड, बॅटर इज आउट, बॅट्समन इज डिपार्टेड टुवर्ड्स द पवेलियन. दिस इज अ बिग विकेट. बॉलर हॅव प्रूव हिमसेल्फ टू बी द बेस्ट इन द बिझनेस इन द पॉवर प्ले. दिस इज द फायरी स्पेल बोल बाय बॉलर. एक अप्रतिम असा स्पेल मैदानावरती दाखल जो फलंदाज होतो तो मात्र सतत बाहेर जातोय. एकावरती एक दोन मोहरे टिपले गेलेत, दोन चेंडूचा खेळ झालाय, तीन चेंडूचा खेळ झालाय, दोन गडी बाद झालेत, एक धावधाव फलकावरती अर्जित झाली. ओमकारशी लाजवाब अशी कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, चांगली कामगिरी. आणि फलंदाज आपण पाहू शकतो जे मात्र बाद झालेत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या बाहेर, विनय आणि भावेश. सहसा आपण पाहतो आदिनाथ सरांना पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना, मात्र अंडर 24 फॉर्मॅट आणि म्हणून ओमकारशी वर्णी लागली याची पॉवर प्ले मध्ये. डेथ ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी, मिडल ओव्हर मध्ये फार चांगली गोलंदाजी आतिश करतात, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दुसऱ्या संघामधून खेळ, त्याचा देखील खेळ पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि अगदी आपण पाहू शकतो मॅच देखील एन्जॉय करतात आमचे लाडके रवी दादा, वन मॅन आर्मी म्हणून त्यांची ओळख आहे. नामी काफी आहे, सामनेवाली टीम गेली आहे असे रवी दादा. यावेळेस फक्त दिशा दाखवली, एक डाव कम्प्लीट केली, एका दाबीने दावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल दोन या आकड्यावरती. टू रन्स ऑन द बोर्ड, दोन दाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत. प्रीतम जोशी फार मेहनत घेत आहेत, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. कमी तिथे आम्ही अशा समीकरणाला जगणारे आमचे प्रीतम, फार अप्रतिम असं नियोजन आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतोय. शिस्तबद्ध स्पर्धा यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. मिडविकेटच्या दिशेला इथे फिल्डिंग लाज जबाब पाहायला मिळतीय. गणेश असतील आणि तोपर्यंत दोन धाबा कम्प्लीट झाला, दोन धाब्यांच्या साथी धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 4 या आकड्यावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 5, धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळते जे मात्र 4. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओमकारने लाज जबाब गोलंदाजी केली आहे यातही मात्र शंका नाही आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आधी सर नेहमी करतात, मात्र आता आज या 24 वयोगटामध्ये फार चांगली गोलंदाजी करत असताना खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवरती अगदी आपण पाहू शकतो डाऊन द लेग साईड कटर्स यूज करायचा प्रयत्न, मात्र चेंडू एस्टॅनच्या बाहेरून गेला डाऊन द लेग साईड. हा चेंडू वाईड असेल, धावसंख्या धावफलकावरती 5, चेंडू झालेत 5, गडी गमावले 2 बॅटिंग करत असताना टीम पीसी संघाने. यावेळेस चांगला चेंडू, हा चेंडू निर्धाव आहे, षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 जाबा. आजाबाद अवफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फार चांगली कामगिरी मैदानावरती डेफिनेटली आपल्याला कुठेकर बस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वन ऑफ द टॅलेंटेड खेळाडूंनी भरलेला संघ, ज्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडूंचा देखील भरणा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, असा हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढची मॅच गोलबंड विपक्ष बेस्ट ऑफ बोर्ड शेती अशी असेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल आणि तीन ओव्हरची मॅच याची देखील नोंद करून घ्यायची आहे. विशेष आम्ही कौतुक करू आमचे फैजल सर, फार मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील. बघा टाइम उरला तर आपण जे अंतिम मॅच आहे ते चार ओव्हरचा खेळू, मात्र वेळेच्या बाबतीमध्ये थोडस सहकार्याची अपेक्षा असेल. हिटमॅन ऑफ गुठेघर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती आतिश भांडे, ज्याचं नाव फार मोठं आहे. ज्यावेळेस आम्ही टी डी पी एलची लिस्ट पाहिली त्या लिस्टमध्ये प्लॅटिनम प्लेअर म्हणून आतिश भांडे याची वर्णी लागली होती. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकामध्ये. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, सातत्याने बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना आपल्या संघासाठी फार चांगले कॉन्ट्रीब्युशन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये तो खेळाडू आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र मैदानावरती सज्ज. फार चांगली गोलंदाजी करेल या ती मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू. यावेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या दिशेला जयंत असतील. एक धाव कंप्लीट झाली आहे, एका धाबेने धाव फलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र साती आकड्यावरती. सेवन ऑन द बोर्ड, सात धाबाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. हळपार गतीने धावसंख्या पुढे जात चालली आहे, मात्र बोन बोनसे घागर भर सकता है. सागर भरणार आहे तो, बारिश गिराणी पडेगी. इथे मोठी धावसंख्या उभारायची असेल, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. ती आतिषबाजी कोण करेल आतिशच्या विरुद्ध हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत आपण म्हणू शकतो नऊ चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती लेस दॅन रन बॉल इक्वेशन फक्त सात, कडी देखील दोन गमावलेत. सो सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत, मात्र डुबती नाही, आता किनारे पोचावी लागतील. बुडत्याला काठीचा आधार असं आम्ही सातत्याने म्हणतो. असा खेळ मैदानावरती करावा लागेल. चेंडू अप्रतिम होता, मात्र फटका देखील दर्जेदार, धावा देखील चांगल्या मिळतील. लॉंग ऑफला क्लिअर करत संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार बॅटरच्या बॅटमधून, साहिलच्या बॅटमधून जबरदस्त कामगिरी, षटकार आलाय. धावसंख्या 13 आहे आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ झालाय. जोपर्यंत असेल साहिल तोपर्यंत पिसे संघासाठी विजयाची आशा राहील. भव्य साहिल कशा प्रकारे कामगिरी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या सला समालोचन कक्षाला दिली आहे सलामी आणि सीमा पलीकडे जात असताना चौकार आलाय. दोन चेंडू दोन खणखणीत प्रहार, बॅटरच्या बॅट मधून आलेत हे धावा 10 आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 याकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल, येस लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो, हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त, धावसंख्या 17 आकड्यावरती पाहायला मिळेल. दोन षटकांमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये कोणाचा आपल्याला स्पेल पाहायला मिळेल ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मनीष देखील गोलंदाजी करेल की नाही हा प्रश्न आहे, मात्र गणेशवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गणेश देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, विकेट टेकर आहे. पाहूया गणेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय जे देखील उपस्थित आहेत. गुठेघर संघाचे रविदादा असतील आमचे, त्यासमवेत प्रतीक आहेत, त्यासमवेत आदिदादा आहे. हे तीन सपोर्ट स्टाफ मेंबर देखील आपल्याला पाहायला मिळतील गुठेघर संघासाठी. दुसरीकडे पिसे संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, दोन षटकांमध्ये जवळपास त्यांनी 17 धावा कुठल्यात, म्हणजे एक चांगली स्टार्ट मैदानावरती डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला करायचं काय, दोन षटकांमध्ये 23-24 जावा, धावसंख्या 41-42-43 पर्यंत पोहोचली तर एक फायटिंग टोटल मैदानावरती उपस्थित राहील. फुल टॉस बॉल फटका हवेमध्ये डाऊन द बॉल, फिल्डर कॅचची संधी, व्हॉट अ कॅच. मैदानावरती गणेश डिंगोरे जीडीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी, नामही धोनी आहे तो कॅच भी लपकुंगा असं म्हणत असताना मैदानावरती फ्लाइंग टू दी एअर ड्रॉप इन टू द फिंगर, दिस इज माय कॅच एंड आई विल शोरली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त झेल समाप्त झालाय.
फलंदाजाचा खेळ, विकेटचा पतन झालाय, गडी गमावलाय. हा तिसरा आपण पाहू शकतो, तिसऱ्या क्रमांकावरती आलेले पियुष बाद होतील, जयश पाहायला मिळतील. एनॅट नंबर 5 गडी गमावलाय, थीन बाद अशी स्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली, चिता आहे गणेशचा जर विचार केला तर फिल्डिंगचा. जबरदस्त कामगिरी सातत्याने बॅटिंग करत असेल किंवा फिल्डिंग करत असेल आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. म्हणून तर काय केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये या खेळाडूला तब्बल 128 संघांमधून मालिकावीरची कार जी मात्र मिळाली, त्यासाठी भरपूर सारी मेहनत तुम्हाला करावी लागते. आपल्याला फक्त काय दिसतं, या खेळाडूला कार मिळाली आहे, या मिळालेलं बक्षीस मिळालं आहे. आता त्या पाठीमागे त्यांनी किती वर्ष घासली आहे ते त्याचं त्याला माहिती असतं. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते, त्यावेळेस आपल्याला टॅलेंट जो मात्र चिप केला यावेळेस चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑन मध्ये, फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली, आता ओंकार असतील. मैदानावरती दोन धावा ज्या मात्र कम्प्लीट होतील, दोन धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती, 19 ऑन द बोर्ड. ओंकार असतील, त्यांच्यासमवेत जयंत पाहायला मिळतील, त्यांच्यासमवेत गणेश आणि स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील मनीष. डब्ल्यूएस वाईट प्लस 1 दोन दबा 8 टीमच्या टोटलमध्ये, टीमची टोटल पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 21 ऑन द बोर्ड 21 या आकड्यावरती, 21 ऑन द बोर्ड 21 जाबाजा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, यावेळेस फिल्डिंग देखील चांगली, स्टॉप चांगला पाहायला मिळेल, स्टॉप चांगला आहे. तनू होतं तिकडे आणि एकदा कम्प्लीट झाली धावसंख्या धावफलकावरती 12 ऑन द बोर्ड, 12 धबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती 22 22 धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22 चेंडूंचा विचार केला तर चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 3 झालेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. सुरुवात फार चांगली जे मात्र केली आहे, 2 षटकांमध्ये चांगल्या धाबा बनल्या, मात्र अजून देखील फटकेबाजी तशीच करावी लागेल. फटका लाजवाब, मिड विकेटला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला संघर्षाचा शंकनात फुंकणारा संघर्षमय षटकार फलंदाज साहिलच्या बॅटमधून. 2 षटकार 1 चौकार साहिलच्या बॅटमधून आलेत. विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना संघ आणि या संघाचा कॅप्टन म्हणून साहिलची ओळख आहे, अगदी तशीच कामगिरी मैदानावरती तो देखील करतोय. धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 28 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील 4 झालेत. गोलंदाज गणेशवरती प्रेशर आहे या षटकामध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल गणेश येथील कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप. तोपर्यंत मैदानावरती इथे एकदा तो कम्प्लीट झाली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं आणि तो समीकरण मैदानावरती कम्प्लीट झाला. आता कॅच सुटली आहे, मॅच सुटेल की नाही हे तर थोड्या वेळामध्ये आपल्याला कळून जाईल. 29 ऑन द बोर्ड 29 जाबाजा मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील 5 झालेत. शेवटचा बॉल असेल, यावेळेस फटका देखील चांगला पाहायला मिळतो, धावा देखील चांगल्या मिळतील. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, फटका दमदार, व्ही शेप मध्ये आलाय चौकार. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती आहे 33 ते 33 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र 3 समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 33.00 ची गती आणि मनीष लहाने आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. लेफ्ट आर्म जबरदस्त गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे, फार चांगली गोलंदाजी टेथ ओव्हर मध्ये करतो, मात्र आता देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डेफिनेटली थोड्याशा धावा एक्स्ट्रा जातात, मात्र लाईन लेंथ चांगली असते, मात्र फटकेबाजी तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूंच्या माध्यमातून. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक मार्गस्थ आहे, चौथं षटक. मनीष लहाने पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 जावा. निल्सन आकडा मैदानावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 जावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र मनीष लहाने. तर स्ट्रायकिंग एंडवरती
आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच जयेश. यावेळेस लाईन थोडीशी खराब आहे. व्हाईट बॉल, आपण तोरशी धाव धावफलकावरती आठ, टीमची टोटल धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग आणि धावा देखील चांगल्या पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती ॲड आहेत. पहिल्या षटकामध्ये ओमकारची जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर आतिश थोडासा मागा ठरला, गणेशने थोडीशी मागडी गोलंदाजी केली, मात्र आता मनीषला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस फटका दमदार, बॉल सीमा पार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली अबाई सपार. इट्स ह्यूज अन आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. साहिलच्या बॅट मधून आज दमदार प्रहार, त्याच्या बॅट मधला हा तिसरा षटकार पाहायला मिळतो. 2 चौकार 3 षटकार आतापर्यंत साहिलच्या बॅट मधून आला. टीमची टोटल अवलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोचेल 40 आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. विशेप मध्ये दमदार शुक पाहायला मिळाला फलंदाज साहिलच्या बॅट मधून. 2 चौकार आले 3 षटकार आलेत. गोलंदाज सय्यार, मनीष कम बॅक करावा लागेल. एक नामवंत खेळाडू आहे, मात्र नावाला साजेशी अशी कामगिरी आता करावी लागेल. चांगली गोलंदाजी, योकलेनचा बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेली थोडीशी मिस्टेक, रनआउटची संधी आणि 2 धावा कंप्लीट. आपोआप टाळ्या वाजल्या गेल्यात, कारण खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढणं, त्यानंतर स्वतःला स्थिर करणं, पळणं, सिंगल कंप्लीट करणं, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल, डेंजर एंड वरती दमदार कामगिरी आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 42 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी. हा चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती. पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 43 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. झाले 2-4 चेंडूचा काही शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. मनीष आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्गवरती. थोडीशी मागणी गोलंदाजी डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून झाली. 2 चेंडू 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शॉर्टर वनचा वापर, हॅमर केलाय डीप मध्ये, फिल्डर झालेली मिस्टेक, डीप मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. फलंदाज साहिलच्या बॅट मधून दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या 47, 47 धावा. कुठेकर बस संघाविरुद्ध तुम्हाला जर एक टोटल बनवायचा असेल तर तो 50+ असेल आणि मैदानावरती सुरुवात फार चांगली आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस यस इट्स आउट, विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी समाप्त, मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण चांगली बॅटिंग केली. जबरदस्त कामगिरी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये अपडेट येऊन जाईल की किती धाव्यांची इनिंग खेळली त्याने. थर्टी वन इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन बाय साहिल. जबरदस्त बॅटिंग, ज्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्याच्या इनिंग मध्ये, आणि संघ अडचणीमध्ये होता अशा वेळी आला तो चौथ्या क्रमांकावरती, आणि चौथ्या क्रमांकावरती आल्यानंतर फिनिशरचा रोल त्याने अदा केला, जवळपास बनवल्या त्या मात्र 31 धावा. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 47 पाहायला मिळते. 47 चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मानव पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. मनीष लहाने आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. खोडप्याचा बॉल फटकाला जवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक कडकडाट असा षटकार फलंदाज मानवच्या बॅट मधून. बॉल चांगला होता, मात्र शॉर्ट आहे ना तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. मनीष म्हणेल मी करू तर करू काय. नाही, क्लास दिसला बॅटरचा. मग हे खेळाडू तुम्ही मागे का ठेवले होते हा प्रश्न आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय.
डीप मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा कॉल मैदानावरती. दोन धावा देखील होत असताना कंप्लीट. तिसऱ्या धाबेसाठी कॉल आणि तीन धावा देखील इथे मुकम्मल. तीन धावा कंप्लीट झाल्यात. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय चौथा. आणि चार षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीय. ती मात्र अब तक 56-57 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती चेज करावा लागेल. टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सो मात्र चेज करावा लागेल गुठेकर बस संघाला. प्रीतम सर, दोन्ही टीम्सचे कॅप्टन उपस्थित आहेत टॉस साठी. पिसे विपक्ष गोटीकर ब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 56-57 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर कूल, जयन डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या समवेत केंद्रीय पंचायती राज चषकाचे मालिकावीर कारचे मानकरी गणेश डिंगोरे अर्थात शापरू टेनिस बॉल क्रिकेटचा धोनी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही सलामीची A1 अटॅकिंग इंटेंट असणारी जोडी पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोर्शेती संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंगचा असेल आणि बॅटिंगसाठी गुलमन संघाला इन्व्हाइट केलंय. फार चांगली मॅच होईल या ती मात्र शंका नाही. या जयेश पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. 57 टार्गेट मैदानावरती करण्यात आलंय सेट. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल विजयाच्या दृष्टिकोनातून. पॉवर प्ले स्पेशलिस्ट अर्थातच धोनी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गणेश डिंगोरे GD आणि त्यांच्या समवेत JD नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 0-10 धावफलकावरती गणेश डिंगोरे GD स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हा खेळाडू जर
चार षटकं टिकला तर मात्र इतक्या धावा डेफिनेटली बनतील. ह्या वेळेस पुन्हा एकदा इथे झालेली मिस्टेक, एकदा तो कम्प्लीट झाली आहे. आणि अशा रीतीने षटक आपण पाहू शकतो. पहिलं जे मात्र सुरू असताना दुसऱ्या बॉलवरती इथे अकाउंट झालं आहे ओपन, वन ऑन द बूट. एकदा जी मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती मार्गस्थ जो मात्र पहिलं गोलंदाज जयेशच्या माध्यमातून, आणि आता जयंत पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इनवर. मिस्टर कन्सिस्टंट, पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. यावेळेस फटका लाज जेव्हा बॅकफुटला आले, हॅमर केलंय, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत आसमानी सुलतानी तुफानी षटकार फलंदाज जेडी अर्थात जयंत डिंगोरेच्या बॅटमधून. जेडीच्या बॅटमधून हा कडक कडकडाट स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्यावरती सहा धाव्यांची मोहर होती. मिस्टर कन्सिस्टंटच्या बॅटमधून आलेला षटकार धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकेल सात या आकड्यावरती. सेवन ऑन द बोर्ड, सात धावा धावफलक्यावरती. एवन जोडी सलामीची झाली आहे. दाखल पिसे संघ देखील नामवंत संघ आहे. हा संघ पाहूया कशा प्रकारे फाईट देईल. दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र गोठेकर, जो देखील एक नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये. यावेळेस फटका ला जवाब कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला अगदी जमिनीला घासत पुसत साठत निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार जयंतच्या बॅटमधून चौकार. व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलेला हा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होईल आणि फ्लाय होणारी धावसंख्या जाऊन पोहोचेल चार धावींच्या मदतीने अकरा या आकड्यावरती. इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड, अकरा धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, बॅटन पॅड मधून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र अकरा या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण म्हणू शकतो जी मात्र सुरुवात जशी हवी आहे तशी मिळाली आहे. अजून गणेशच्या पॅटमधून जशा हव्या तशी धावा आल्या नाही आहेत. आता जयंत दुसऱ्या साईडने जबरदस्त कामगिरी करतायत. धावसंख्या धावफलकावरती अकरा, इलेव्हन ऑन द पोर्ट. यावेळेस फटका इथे फसला, कॅचची संधी, कॅच झाली आहे ड्रॉप. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिला समाप्त, पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे. अकरा विजयाचं समीकरण, तीन षटक आणि 46 धावांची गरज. अठरा चेंडू 46 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. जीडी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इनवर. गणेशच्या माध्यमातून विशेष करून डगआउटमधून फार उपेक्षा असतील. हा खेळाडू आमच्यासाठी चांगलं करेल कारण नामवंत खेळाडू आहे. सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक गुणवान खेळाडू आहे. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे. अशा वेळी संघाला अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. कारण म्हटलं जातं ना, अरे खोसला केव्हा मंजर भी आएगा, कृपी असे की पास चलकर समंदर भी आएगा, यो थक्कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जो थांबवतो तो मात्र हारतो, मात्र प्रयत्न जो करतो तो मात्र नक्की विजय होतो. सांगावं लागेल गणेशला आणि जयंतला, ना थके कभी पैर और ना हिम्मत आ रही है, हौसला है कुछ कर दिखाने का, और इसीलिए बीच मैदान के अंदर हमारा संघर्ष जारी है. पाहूया तो संघर्ष कशा प्रकारे केला जाईल. कारण अठरा चेंडू 46 धावांची गरज, 15.33 सरासरीने इथे बॅटिंग करावी लागेल. गणेश है तो मुमकिन है, गणेश है तो रन बन सकते है, गणेश है तो हम जीत सकते है. हा ॲटिट्यूड कुठेगर संघाकडे डेफिनेटली असेल. मात्र मैदानावरती काय घडेल काय नाही बिघडेल हे देखील पाहूया आपण. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितता का खेळले यार प्रेडिक्शन फेले सातत्याने आम्ही पाहतो. कधी राजाचा रंग कधी रंगाचा राजा, कधी कधी तुम्ही आपल्या संघासाठी हिरो तर कधी तुम्ही आपल्या संघासाठी विलन बनता. हाच तर क्रिकेट आहे. पिसे संघाने ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे डेफिनेटली त्यांचं नाम उल्लेख करणं फार गरजेचं आहे. कारण जबरदस्त बॅटिंग तितकीच जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जयेशच्या माध्यमातून. आता मानव आलेत, ज्या मानवने फायनल टच दिला होता तो खेळाडू आता मैदानावरती दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस बॉल जरूर आहे, मात्र फुल टॉस बॉलवरती आपण म्हणू शकतो नो प्लस वन. एकूण दोन धावा आ टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलक्यावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलक्यावरती आहेत. फ्रीडचा बॉल आणि जयंत मैदानावरती पाहायला मिळतील. जो खेळाडू प्रत्येक बॉल फ्रीडसारखा खेळतो त्या खेळाडूला फ्रीडची काय गरज. तरी देखील फ्रीडचा बॉल आहे, कॅच जरी कम्प्लीट झाली विकेट जरी गेली तरी देखील एक जीवनदान मिळेल. मात्र हा खेळाडू असा आहे,
खेळाडू त्याच्या पॅटला बॉल लागला, स्पर्श झाला तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतो. फुल टॉस बॉल बॅट हातामध्ये फिरली, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला, एक तर कम्प्लीट झाली. संख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 आकड्यावरती, 14 ऑन द बोर्ड. 14 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ मानव्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू नो, नो बॉल वरती आलेली सिंगल, त्या दोन धावा 100 ऍड झाल्या. पहिल्या बॉल वरती निकल बॉल फ्री हिटचा होता, फ्रीटच्या बॉल वरती चेंडू स्लॉट मध्ये होता, बॅटामध्ये फिरली आणि यावेळेस कॅचची संधी असेल. जीडीची केली होत असताना इथे समाप. गणेश डिंगोरे बॅक टू दी पवेलियन, विकेट होत असताना पतन, बळी मछली जाल में. फलंदाज गणेश शिके समाप्त झाली, मात्र आता आतिश पाहायला मिळेल, हेटमन ऑफ गोठेकर, ज्याच्या बॅटमधून षटकारांची अपेक्षा आहे. असा खेळाडू मैदानावरती आता तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झाले 2, अजूनही मॅच जीवित आहे, कुठलाही संघ मॅच जिंकू शकतो. ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकांमध्ये पीसी संघाची धावसंख्या 17 होती, इथे देखील 30 ते 35 धावा झाल्या, मॅचमध्ये कमबॅक होईल. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 आकड्यावरती. बघा आपल्याला रिव्ह्यू आहे, आपण रिव्ह्यू देखील घेऊ शकता. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल, मग येस व्हाईट बॉल असेल. धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 आकड्यावरती. हा 2 चेंडूचा खेळ झालाय, आतिश 4 चेंडू जर फेस केले, 2 षटकार आले, मॅच संपूर्णपणाने फिरून जाईल. आतिशकडे कॅपॅबिलिटी आहे, नामवंत खेळाडू आहे, नावाला साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल की नाही हा प्रश्न. व्हाईट बॉल आहे, यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय, धावसंख्या स्थिर आहे आणि धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 15-15 ऑन द बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतिश मैदानावरती आहेत, आतिश जर शेवटच्या षटकापर्यंत खेळले धावसंख्या 45+ डेफिनेटली बनेल. फुल टॉस बॉल आणि हिटमॅनच्या बॅटमधून कडक कडकडाट स्ट्रोक, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार आतिशच्या बॅटमधून, एबीच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. बघा पंचांशी वाद घालायचं नाहीये, जर तुम्हाला रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही रिव्ह्यू करू शकता, मात्र पंचांशी वाद अजिबात घालायचा नाहीये. पंचांशी वाद कोणी घालायचं नाहीये, हाईट फॅक्टर आणि व्हाईट साठी ते रिव्ह्यू देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पंचांशी वाद घालायचं नाही आहे ही विनंती असेल. अंपायर्स कॉल, फायनल कॉल, जर तुम्हाला रिव्ह्यू करायचा असेल आपण करू शकता, मात्र हाईट फॅक्टर आणि व्हाईट साठी तो रिव्ह्यू असेल. फुल टॉस बॉल आणि एक इनिंगला एक रिव्ह्यू असेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील 4 झालेत, आता 2 चेंडू शिल्लक आहेत, एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक होईल. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी ट्रॅक वरती मानव आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मानवच्या माध्यमातून झाली आहे, एक विकेट गणेश डिंगोरे यांची.
फुल टॉस बॉल, कॅच ची संधी असेल आणि फलंदाज बाद. या मॅच ची गोल्डन विकेट अतिशय गळी होत असताना समाप्त, विकेट होत असताना बदन. बॅटरीज आउट, बॅक टू द डग आउट. कडी कमावले दुसरा, बॅटिंग करत असताना टीम कुठेकर संघाने. मनीष आपल्याला पाहायला मिळतील, न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती. दोन गडी बाद झाल्यानंतर पाहूया मनीष कशा प्रकारे कामगिरी करतील. चला थोडस स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम पिसे धावसंख्या धावपलकावरती 21 पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल. पिसे संघाने फार चांगली कामगिरी केली आहे. मात्र क्रिकेट, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितता का खेळले यार, प्रेडिक्शन फेले सातत्याने आम्ही उल्लेख करतो. अगदी तशा प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? 21 धावा धावफलकावरती जरूर आहेत. अजूनही भरपूर साऱ्या धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 36 धाव्यांची गरज, 13 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न, कॅच ची संधी, मात्र कॅच झाली आहे कम्प्लीट. लॉंग ऑन मध्ये मनीषची खेळी होत असताना समाप्त. विकेट इज टेकन अँड बॅटर इज आउट आफ्टर 2 ओव्हर्स. स्कोर कार्ड इज ऑन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ती मात्र 21 या आकड्यावरती. कडी गमावले 3. बारा चेंडू 36 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. क्रिकेट में कुछ भी हो सकता है, ऐसे हम बार बार कहते हैं. 12 चेंडू आणि 36 धावा. चला स्पीडअप करायचं, टीम पिसे प्लीज स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. बारा चेंडू 36 धावा, 12 चेंडूंमध्ये 36 धावा बनतील की नाही हा प्रश्न आहे. फलंदाज गणेश बाद झाले, त्यानंतर आतिश बाद झाले, आता मनीष बाद झालेत आणि आता आपल्याला पाहायला मिळतील पियुष तिसऱ्या षटकामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गणेश पाहायला मिळतील, स्ट्रायकिंग एंड वरती जयंत. पियुष आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 36 धाव्यांची गरज. जयंत धाबा बनवू शकतात इतका कॅपेबिलिटी या खेळाडूकडे आहे, कॅलिबर आहे. मात्र दुसरीकडे आपल्याला पियुष पाहायला मिळत आहेत, एक अप्रतिम गोलंदाज. यावेळेसचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट आहे, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॉकबस्टर मॅच आपण रंगत असताना पाहायला मिळेल. पियुष जे मात्र फार ते सर्राट अशी गोलंदाजी करतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, स्क्वेअर लेगचे फिल्डर, कॅच ची संधी, कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती सिंगल कम्प्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्यासाठी देखील कॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि मैदानावरती इथे रनआउटची विकेट. गणेश शिकळी समाप्त, मात्र आता समीकरण होऊन ठेपले. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. दहा चेंडू आणि 35 धावा, 5 चेंडूंमध्ये आम्ही 39 धावा त्यांना पाहिल्यात, त्यामुळे 10 चेंडूंमध्ये 35 धावा देखील बनू शकतात. मात्र त्यासाठी जयंतला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. कुठेकर ये नाम नाही तो ब्रँड आहे बॉस, हे सांगावं लागेल. दुसरीकडे पीसे संघ आपल्याला पाहायला मिळतो, जो जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या जीवावरती या मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला 75% जो मात्र पुढे आहे. मात्र फटका इथे देखील फसलाय फिल्डिंगला जबाब लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. 9 चेंडू 35 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस सिंगल कम्प्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 23 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच फिरली कुठे तर मॅच फिरली ती मात्र पहिल्या षटकाच्या 5व्या बॉलवरती, जिथे डॉट आला त्यानंतर डॉट आला, नो बॉल. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल सिंगल आली, विकेट पडली गणेश टिंगोरेची, तिथे मॅचला टर्न मिळालं.
त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे विकेटचा सिलसिला सुरू आहे. अजून एक फलंदाज बाद, विकेटचे होत असताना पतन. सुजलची खेळी समाप्त. सात चेंडू आणि विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय ते मात्र 34 धावांची गरज. ओमकार न्यू बॅटर मैदानावरती सातव्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. सात चेंडू आणि 34 धावांची गरज. विजयाचं समीकरण असेल ते म्हणजेच गुठेगर बस संघासाठी. यावेळेस कॅची संधी जरूर होती, मात्र चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. हा चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक तिसरं मैदानावरती होत असताना समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23 पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि विजयाचं समीकरण 34 धावांची गरज. सहा चेंडू 34 धावा. सहा चेंडू आणि विजयासाठी 34 धावा असं समीकरण. आता येस बॅटिंग करत असताना तुम्हाला सहा चेंडू सहा षटकार युवराज सिंग बनावा लागेल. जयंत आहेत मैदानावरती, कॅपॅबिलिटी त्या खेळाडूकडे आहे. सहा चेंडू सहा षटकार मारायचा विक्रम देखील तो प्रस्थापित करू शकतो असा खेळाडू. सहा चेंडू 34 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, एक सकावरच्या दिशेला कॅच इज संधी जरूर असेल. कॅच इज कम्प्लीटेड, बॅटर इज आउट. जयंत बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉल वरती भावेशने हा मोठा मोहरा टिपलाय, जिथे फलंदाजाची खेळी समाप्त झाली आहे. विकेटचं पतन झालंय. ते 20 धावा धावफलकावरती आहेत. आता पाच चेंडू 34 धावांची गरज. हा चेंडू टॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ओव्हर वनचा वापर मैदानावरती करण्यात आला आणि डॉट बॉलला चार चेंडू 34 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू टॉट आहे. हाफ ट्रॅकर जरूर होता. तनु खुश आहे, रन आली आहे. एक धाव कंप्लीट झाली धावसंख्या 24 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ झालाय, दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फ्लॅटेड स्ट्रोक जरूर आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. रविदादांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल ओमकारसाठी. षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. ओमकार म्हणेल पहिले सांगायचं होतं, पहिले आलो असतो. धावसंख्या धावफलकावरती 28. अजून पण संधी आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. यावेळेस चांगला चेंडू आहे, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम बी से संघाने. हार्दिक अभिनंदन टीम बी से. हार्ड लक, टफ लक टीम कुठेगर ब. फार चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हसी कन्सल्टंटचे सर्वे सर्व अर्थातच सुभाषदादा डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच सौजन्य झाली आहे. मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला पण वळणार आहोत. प्रत्येक खेळाडूने फार चांगली कामगिरी केली, मात्र मॅन ऑफ द मॅचचा हकदार विदाऊट एनी डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल 31 धावांचं